या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील देवरी आमगाव रोडवरील वडेगाव या गावाच्या जवळ जंगलामध्ये तीन बिबट्यांना करंट लावून मारल्याची घटना घडली आहे। या तीनही बिबट्यांना गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मारण्यात आले होते आणि याविषयी वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे पथक आज सकाळी या ठिकाणी दाखल झाले। सदरील जंगलाची जागा ही FDCM च्या अंतर्गत असून याविषयी FDCM च्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले व त्यापूर्वी वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील 8 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। एकीकडे काही दिवसांपूर्वीच साले कशा तालुक्यात वाघाची शिकार करण्यात आली होती आणि आता 3 बिबट्यांची करंट लावून शिकार करण्यात आली असल्याने वन्य प्राणी सुरक्षित नसल्याचे गोंदिया जिल्ह्यातून दिसून येत आहे। ही काल आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना काही गुप्त माहिती मिळाली की असं असं प्रकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मोक्यावर कर्मचारी जाऊन पाहणी केली। त्यानुसार FDCM क्षेत्राचा 481 आरोपमध्ये 3 बिबट मृत अवस्थेत आढळले। याबाबत काही संशयित लोकांना 8 आरोपींना आमच्या लोकांनी पकडलेलं आहे। आता त्याच्यानंतर पुढची कारवाई सुरू आहे, त्या चौकशीमध्ये जे काही होईल। सर किती दिवस झाले अंदाजे तुमच्या हिशोबाने बिबट मरण पावलं? नाही, ते तर ते 26 तारखेला रात्रीची घटना असं त्यांनी सांगितलेलं आहे प्राथमिक। सर पुढचे हे तर 3 ते 4 दिवसाची असली ही FDCM चा एरिया आहे। याच्यामध्ये आतमध्ये आमचे वनविभागाचे कर्मचारी येत नाही, आपापल्या कक्षामध्ये येतात। ही एरिया आतमध्ये असल्यामुळे FDCM च्या कर्मचाऱ्याकडून समजा जे काही असेल ते आलं नाही, पण जर आम्हालाही माहिती झाली सांगितलं तर आम्ही कोणताही एरिया असला तरी आमचे कर्मचारी ताबडतोब तिथं पोहोचतात। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।